पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी होऊन 1000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून याबाबत वामन नामदेव नरटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. नरोटे आपल्या परिवारासोबत गावात राहतात. नरोटे यांचे आई वडील ज्ञानदेव नरोटे आणि पत्नी ऊस तोडण्यासाठी गंगाबाई साखर कारखान्यावर गेले होते. वामन नरोटे यांचे आई व मुलगा जेवण करून झोपले होते. आई व मुलगा घरात झोपलेले होते तर वामन बाहेर झोपला होता. पहाटे 3:30 वाजण्याच्या दरम्यान हा नरोटे उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी मुलगा आणि आईला उठून घरात पाहिलं असता घरातील लोखंडी पेटी उचलून चोरट्यांनी पेटीतील 15,000 रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 60,000 ऐवज चोरून नेला होता. झोपलेली होती मी आणि मला माहीतच नाही चोरी झालेली. वामन आला आणि मग मावांनी मला 5 वाजता उठिलं. मी उठले नि दारात गेले. दारात गेले का लगेच वामन म्हणला तिकून वामन ते आले का ते म्हणले का आयो इंदू मावशीचं गेलं म्हणले. इंदू मावशीचं गेलं आणि मग मी बघत येतं सारे मपले डबे डुबे सारे खाली टाकलेले सारे कपडे लत्ते सारे आणि अशा बा पातळी ठुले होते पोरींच्या ती बॅग उघडली सारी फेकून दिले सारे कपडे माझ्या साऱ्या दारीन दुळीन सारे पैसे गेले मग 10-15 हजार रुपये गेले. गावातील तुकाराम नरोटे इंदुबाई शेळके अश्रुबा सुसलागे गंगाराम मोहिते कोंडीराम नरोटे अशा 5 जणांची घरे फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केला असून या 5 ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये किती ऐवज चोरीला गेला याचा उल्लेख पोलीस फिर्यादीत करण्यात आलेला नाही. मोहरीमध्ये सध्या चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. डोईपडी वस्तीवरील गंगाधर किरू मोहिते त्याच बळी वस्तीवरील अनिल बळी यांच्या घरी गावामधील वामन नरोटे इंदुबाई पोपट शेळके अश्रुबा सुसलादे यांच्या घरातील जवळजवळ चोरट्यांनी 1,00,000 रुपयाचा ऐवज धाडसत्र घालून लुटून नेलेलं आहे. गावातील गोरगरीब जनता जी सध्या दुष्काळ असल्यामुळे जनावरे किंवा त्यांचं पशुधन वाचवण्यासाठी या ठिकाणी ऊस तोडणीला बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी या संधीचा उपयोग साधून गावातील गोरगरीब जनतेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लूट केलेली आहे. तरी गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पोलीस संरक्षणाची आवश्यकता असून एक फिरतं पथक संध्याकाळी. नरोटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याने 25% 380 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. या चोरीचा तपास पोलीस नाईक अनिल बडे करत आहेत. परवा दिवशी आमच्या घरामध्ये चोरी झाली तर त्याच्यामध्ये एकूण रक्कम आमची 1.5 तोळा सोनं आणि 20,000 रुपये चोरीला गेले आहेत. तर ज्यावेळेस आम्ही रात्री जेवण करून झोपलो होतो तर अंदाजे 3:30 ते 3:30 या सुमारास हे घराचा दरवाजा ओढून घेतलेला होता. तो चोरांनी ढकलला आणि आतमध्ये प्रवेश करून पेटीमधील 1.5 तोळा सोन्याचे दागिने आणि पेटीमध्ये साईडला रोख रक्कम होती तर ती घेऊन ते पसार झाले.